अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून 25,000 रुपयांचा गावठी कट्ट्यासह 1,500 रुपये किमतीचे 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की अत्तरसिंग गुजा पावरा राहणार गोरक्षणात पाडा हिसाळे शिरपूर हा त्याच्या घरात अवैधरित्या शस्त्र बाळगून आहे. त्या अनुषंगाने अत्तरसिंग पावरा याचा शोध घेत असताना तो आपल्याच घरात असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पथकाने हिसाळे येथे जाऊन त्याच्या घरावर छापा टाकला. तोवर अत्तरसिंग पावरा हा फरार झाला होता. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात एक गावठी कट्टा व 3 जिवंत काडतूस मिळून आले. ही कारवाई पोलीस अधिकारी प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाणे संजय पाटील मयूर पाटील तुषार पारधी महेंद्र सपकाळ कैलास महाजन यांनी केली. काल आपल्या एनसीबीचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना माहिती मिळाली होती की ठाणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरक्षनाथ पाडा या ठिकाणी एका व्यक्तीकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र आहे. त्या अनुषंगाने त्यांनी टीम तयार करून त्या ठिकाणी पाठवली. त्या ठिकाणी आपली टीम पोहोचल्यानंतर आरोपीने त्या घराच्या पाठीमागून पळ काढला आणि त्या ठिकाणी आपल्या टीमने सर्च घेतला असता तिथे एक अग्निशस्त्र आणि 3 काडतूसं अशी मिळालेली आहेत. त्यानुसार आपण आता ठाणेदार पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीच्या शोधावर पोलीस आहेत आणि त्याला लवकरच अटक केली जाईल.